एग्जांपल करूया मग त्यांनी जॉईन होईपर्यंत, आहे का नाही, आपण स्टार्ट करूया. ओके हां, काय बोला लागलाय बोला. हाँ, ते जे डेफिनेशन आहे ना, डेफिनेशन ऑफ एफ ऑफ एक्स, हां त्याचा अर्थ फक्त आपल्याला एक्स ची व्हॅल्यू करायची ना, बस काय वेगळं करायचं नाही ना. नाही, काय नाही, डोमेनच फाइंड करायचं आहे, डोमेन फाइंड करायचं आहे. ओके ट्राय केलाय डोमेन फाइंड करायला, क्वेश्चन लिहिता बघा. ओके क्वेश्चन द डोमेन ऑफ, त्या क्वेश्चनला असं लिहिलं तरी चालतंय, द डोमेन ऑफ, डोमेन ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर द रूट, ओके 1 मायनस मॉड एक्स डिवाइडेड बाय 2 मायनस मॉड एक्स. ओके इज फाइंड करायला सांगितलंय. ओके फाइंड करूया, इझी आहे, असं काही फार अवघड नाही आहे, थोडस कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स यूज केले की आन्सर येईल. ओके सी देअर ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके ऑप्शनचा पण तुम्ही विचार करू शकता, तुमच्याकडे तुमच्या ग्रुपवर ते क्वेश्चन पाठवलेलं आहे, ते ऑप्शन्स बघू शकता. किमान फंक्शन मध्ये तिथं रूट मध्ये टर्म्स दिले आहेत, रूट मधले टर्म्स असतील तर ते कंपल्सरी काय पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे, हे गोष्ट माहिती आहे आपल्याला. त्यामुळे हे मटेरियलला मी काय करून घेतो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लिहून घेतो. कोण आहे, 1 मायनस मॉड एक्स डिवायडेड बाय ओके 2 मायनस मॉड एक्स, हे जे आहे ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. 1 मायनस मॉड एक्स डिवाइड बाय 2 मायनस मॉड एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता याला आपण काय करूया, सिम्प्लिफाय करूया. याला कसं सिम्प्लिफाय करता येईल बघा, त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी ते मॉड एक्सला सोडा, नंतर विचार करूया मॉड एक्सला. ओके समजा ते एक्स आहे आणि ह्या इनइक्वालिटीला सोल्युशन लिहिता येते का बघा, कुठल्या ह्याच्या पद्धतीनं सोल्युशन लिहिता येते आपल्याला, तर आपल्याला सोल्युशन लिहिता येत आहे आपण जे वेव्हिस कर्व मेथड म्हणतो किंवा ते नंबर लाईनचं युज करून सोल्युशन लिहिता येत आहे. ओके त्याला बघा, मी याच्यासाठी सोल्युशन लिहायचं असेल तर तुम्हाला लिहिता येईल का याला एक्स कन्सिडर करून इनइक्वालिटी साठी सोल्युशन? हो सर. ओके असं घेणार, त्याचे रूट्स कोण कोण येतात तुम्हाला माहित आहे, एक 1 येते, एक 2 येते. ओके पॉझिटिव्ह पाहिजे, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं नेगेटिव्ह येत आहे, हे पॉझिटिव्ह येत आहे. ओके म्हणजेच एक्स साठी जर लिहायचं असेल तर एक्स बिलॉंग्स टू, ओके कुठून कुठपर्यंत येणार बघा, मायनस इन्फिनिटी टू 1 चालतंय, क्लोज इंटरवल. ओके युनियन ओपन इंटरवल 2 टू इन्फिनिटी, ओपन इंटरवल का घेतलो सांगा बघू, बिकॉज क्लोज इंटरवल घेतलं तर 2 मायनस 2 डिनॉमिनेटर 0 होतंय त्या फंक्शनचा, समजतंय का प्रत्येक बघा, त्यामुळे ओपन इंटरवल घेतलाय. ओके हे झालं एक्स साठी, बट आपल्याला ऍक्च्युअली कोणासाठी लिहायचंय, मॉड एक्स साठी लिहायचंय. ओके हे इथल्या एक्स कन्सिडर करून लिहिलं होतं, पण मॉड एक्स साठी काय आता आहे, मॉड एक्स पाहिजे ना, याला मॉड एक्स साठी बनवलं तर काय येणार आहे बघा, हे जे तुमचं सोल्युशन इंटरवल लिहिलं आहे, ओके त्याला मॉड साठी लिहिलं तर काय चेंजेस होणार आहे, बिलॉंग्स टू, ओके जे नेगेटिव्ह आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह बनणार आहे. ह्याच्यामधलं पॉझिटिव्ह क्वांटिटी कोण आहे, 0 to 1, सपोज एक दुसरा नंबर लाईन इथं ड्रॉ करून तुम्हाला सांगायचं झालं तर इथं कुठंतरी 0 आहे, 0 to 1 पर्यंत त्याच्यामध्ये कंटेंट आहे, ते 0 to 1 लिहायला पाहिजे मला. ओके दोघांना पण क्लोजर इंटरवल युनियन, ओके 2 to infinity, 2 to infinity, कारण नेगेटिव्हचं पण ज्या वेळेला आपण काय घेऊ, मॉड घेऊ, ओके लक्षात येत आहे, ते काय होत आहे, पॉझिटिव्ह होत आहे, त्यामुळे ह्याला असं लिहिलंय. ठीक आहे, बट आपणाला काय माहित आहे मॉड एक्स काय असतंय. ओके सिन्स इथे लिहू शकतो मॉड एक्स इज, ओके का असं लिहिलंय तर ह्याच्यामुळे मॉड एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, ओके त्यामुळे नेगेटिव्ह चालणार नाही मॉड एक्स मध्ये, समजते का मी काय सांगा लागलोय. हो सर. ओके आता हे जर समजत असेल तर आता आपल्याला फायनल सोल्युशन लिहायचंय तेवढ्या सगळ्या गोष्टी वरनं, फायनल सोल्युशन कसं लिहिता येतं बघा, देअरफोर फायनल सोल्युशन तर एक्स साठी लिहायचं आहे. ओके एक्स बिलॉंग्स टू, जसं आपण बघितलं फायनल सोल्युशन, ओके एक्स साठी लिहायचं आहे, काय काय येऊ शकतंय ते बघूया, ह्याच नंबर लाईनवर डिस्कस करतो मी.
ओके एक्स साठी मायनस इन्फिनिटी टू ओके वन चालतंय ओके मायनस इन्फिनिटी टू वन चालत होत फक्त आता कोण चालणार नाही ते तुम्हाला सांगतो ओके मॉड एक्स मध्ये झिरो टू वन कंपल्सरी पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मिस कोण आहे बघा जे मिस आउट आहे ते नको आहे आपल्याला ओके त्याला कसं लिहिता येतं बघा वेट अ मिनिट मी तुम्हाला वाटल्यास खाली एक नंबर लाईन काढून व्यवस्थित एक्सप्लेन करतो सेपरेट नंबर लाईन काढूया त्याच्यावर सगळे पॉइंट लिहिले ना इथे बघा झिरोचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला पॉइंट टू मायनस टू टू घेऊया मायनस टू इथं कुठेतरी टू येत आहे ओके मायनस वन घेतो इथं कुठेतरी वन येत एक्स साठी सोल्युशन द्यायचं आहे ओके कुठून कुठपर्यंत चालतंय बघूया मायनस इन्फिनिटी टू मायनस टू ओके चालतंय मायनस टू टू मायनस वनचा विचार करावा लागेल मला मायनस टू टू मायनस वन चालतंय का विचार करायला पाहिजे मायनस टू टू मायनस वन ओके एक मिनिट इंटरसेक्शन घ्यायचं मायनस टू टू मायनस वन ओके परत एकदा फंक्शन बघू दे मला मायनस टू टू मायनस वन चा एखादा व्हॅल्यू टाकलं तर काय होत आहे ओके ठीक आहे मायनस टू टू मायनस वन म्हणजे मायनस वन पॉईंट फाईव्ह टाकलो तर वन पॉईंट फाईव्ह होत आहे वर मायनस झिरो पॉईंट फाईव्ह तिथं खाली ओके निगेटिव्ह येत आहे ओके त्यामुळे एक मिनिट सोल्युशन लिहिताना एक मिनिट थोडस विचार करू दे मला ओके ए इनइक्वालिटी ओपन करताना इंटरवल ओके वन टू टू चालणार नाही ना मी तुम्हाला काय सांगू इच्छित होतो बघा मी काय विचार करत होतो हे वन टू टू चालणार नाही बरोबर आहे ना मित्रांनो वन टू टू चालत नाही सिमिलरली तसंच मायनस वन टू मायनस टू जे आहे ना ते पण चालणार नाही का चालणार नाही सांगतो तुम्हाला ओके मायनस वन हे जे इथून इथपर्यंत दिसत आहे हे पण चालत नाही हे पण चालणार नाही कारण का वन टू टू मध्ये मॉड घेतल्यावर ओके ह्या व्हॅल्यूच जर मॉड घेतलं तर पॉझिटिव्हच येते मॉड एक्स इथं मॉड एक्स पॉझिटिव्हच येते डझंट मॅटर बट ज्या वेळेला इथले व्हॅल्यूज आपण टाकू टोटल फंक्शन्स मध्ये ते रूट मध्ये नेगेटिव्ह क्वांटिटी येत आहे त्यामुळे इथं जे सोल्युशन लिहिलं होतं आपण हे सोल्युशन लिहिताना कोण रिमूव्ह झालं होतं इंटरवल वन टू टू रिमूव्ह झालंय मग तसंच कुठल्या मॉडचं घेतल्यावर ओके नंबर लाईनवर कुठल्या व्हॅल्यूचं मॉड घेतल्यावर व्हॅल्यू वन टू टू येत आहे ते सुद्धा चालणार नाही मग ते कोण आहेत मायनस टू टू मायनस वन यांचं मॉड घेतलं की वन टू टू मध्येच व्हॅल्यूज येतात हे पण इंटरवल चालणार नाही हे पण इंटरवल चालणार नाही त्यांना सोडून आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे कसं लिहिता येईल बघा मायनस वन टू वन चालतंय क्लोजर इंटरवल मायनस वन टू वन चालतंय युनियन मायनस इन्फिनिटी टू मायनस टू चालतंय ओके युनियन टू टू इन्फिनिटी चालतंय मी परत एकदा मित्रांनो तुम्हाला समजवू इच्छितो काय समजवण्याचा प्रयत्न करते बघा हेच मी इंटरवल का मायनस केलो मॉड एक्स ज्या वेळेला वन टू टू मध्ये घेतो आपण ओके लक्षात येत आहे त्यावेळेला काय येत आहे आपल्याला ओके रूट मध्ये नेगेटिव्ह येत आहे म्हणजेच फंक्शन नॉट डिफाईन येत आहे त्यामुळे आपण वन टू टू व्हॅल्यूज अवॉइड करणार होतो मॉड एक्स चे व्हॅल्यूज ओके मॉड एक्स कुठून कुठपर्यंत घेणार नाही मी वन टू टू समजते का बघा वन टू टू आणि ह्या इंटरवल साठी घेणार नाही त्यामुळे ह्याचा अर्थ काय होत आहे मॉड एक्स इज नॉट बिलॉंग्स टू वन टू टू म्हणजेच एक्स ला कुठं कुठं घेता येणार नाही ते सांगायला लागले मी याच्यावरून मला असं लिहायला पाहिजे एक्स बिलॉंग्स टू वन टू टू चालणार नाही अँड एक्स बिलॉंग्स एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ओके मायनस टू टू मायनस वन हे दोन्ही इंटरवल्स मला काय करावं लागतात कॅन्सल करावं लागतं तेवढं कॅन्सल करून बाकी सगळं मी इथं लिहिलेलं आहे आणि फक्त आणि कोण घेतलं नाही मायनस टू आणि टू ला घेतलं नाही कारण फंक्शनचं डिनॉमिनेटर झिरो होते जर मायनस टू किंवा टू घेतलं तर एक्सची व्हॅल्यू इथं बघा एक्सची व्हॅल्यू मायनस टू घेतलं तर मॉड मायनस टू टूच होत आहे त्यामुळे झिरो होत आहे एक्स इज इक्वल टू मायनस टू पण चालणार नाही प्लस टू पण चालणार नाही त्यामुळे तुमचं आन्सर येत आहे ओके हे आन्सर येत आहे असं ऑप्शन आहे का बघा तिथं
-1 to 1 मी पण बघतो तुम्ही पण बघा ग्रुप ग्रुप वर पाठवले -1 to 1 युनियन ओके आहे बघा ओके सी ऑप्शन आहे तुमचा तर समजतंय तुम्हाला हो सर ओके गुड हो सर आणि कोणाला डाऊट आहे का क्वेश्चन होता काय म्हटलं अजून एक क्वेश्चन होता हा पाठवा की पाठवायचं ना इतर ठीक पाठवा ओके असेल तर पाठवा सर मी तुम्हाला ते क्वेश्चन पाठवलेले त्याचे सॉल्व तुम्ही मला पाठवलं सोल्युशन पाठवायचंय तुम्हाला माझे थोडस शेड्यूल बिझी होता त्यामुळे पाठवलं नाही मी पाठवतो तुम्हाला येस सॉरी सर पाठवतो एक दोन तीन पाठवले वाटतं तुम्हाला बाकी राहिले ते ना ओके तुमचं डाऊट काय T5 होत काय T5 मध्ये काय भरपूर एक्झाम्पल्स आहेत एका दुसरं करून दाखवतो त्यांचे कॉम्पोजिट फंक्शनचे काही डाऊट्स आहेत एका दुसरं करून दाखवतो बघा त्यात 4-5 क्वेश्चन आहेत सब क्वेश्चन त्याच्यामधलं एका दुसरं करूया E5 म्हणजेच मी क्वेश्चन जे सेट पाठवलं होतं त्याच्यामधलं क्वेश्चन आहे E5 क्वेश्चन असा आहे फाइंड एफ ऑफ जी किंवा एफ कॉम्पोजिट जी फाइंड एफ कॉम्पोजिट जी अँड जी कॉम्पोजिट एफ ओके हे दोन्ही फंक्शन फाइंड करायचे तुम्हाला काही एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दिलेत ओके मग कुठं काय दिलेत त्यातलं एखादं कुठलं अवघड वाटतं ते सांगू शकताय तुम्हाला कुठलं करू सांगा त्यातलं ओके मला वाटतंय मी सेकंड करतो आधी मग त्यानंतर फोर्थ करतो दोन एक्झाम्पल्स करतो सेकंड वाला बघा इझी आहे पण समजून घ्या एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलाय सेकंड मध्ये मॉड एक्स ओके सेकंड करतो इथं ओके अँड जी ऑफ एक्स इज साइन एक्स इट्स इजी टू मेक इट ओके एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच एफ कॉम्पोजिट जी ओके त्याला फाइंड करूया एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स म्हणजेच याला कसं लिहितो मित्रांनो आपण एफ ऑफ जी ऑफ एक्स मग जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू माहित आहे ते इथं टाकायचं एफ ऑफ साइन एक्स ओके आता एक्स च्या ठिकाणी साइन एक्स आलं इथे एक्स आहे इथं साइन एक्स आहे मग इथं राईट हँड साइडला कुठे एक्स आहे ना त्या ठिकाणी साइन एक्स लिहायला पाहिजे मॉड साइन एक्स समजते का अभिलाषा तुम्हाला हे हो सर ओके सिमिलरली जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स काढतो जी कॉम्पोजिट एफ ऑफ एक्स इट मीन्स जी ऑफ एफ ऑफ एक्स ओके जी ऑफ एफ ऑफ एक्स अँड ऍज यु नो एफ ऑफ एक्स काय आपलं मॉड एक्स आहे त्यामुळे इथं टाकूया जी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच मॉड एक्स जी ऑफ मॉड एक्स आलं आता इथं जी ऑफ एक्स मध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी इथं मॉड एक्स घेतलं ओके मग राईट हँड साइडला पण ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी मॉड एक्स लिहायला पाहिजे त्यामुळे साइन मॉड एक्स येत आहे ओके आणि इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला दोघांना तर इथं एफ कॉम्पोजिट जी इज नॉट इक्वल टू जी कॉम्पोजिट एफ आलाय हे दोन्ही आयडेंटिकल आहेत का इक्वल आहेत का बघा नाही लक्षात येत आहे हे दोन्ही वेगवेगळे आहेत कळतंय का तुम्हाला समजतंय का बघा मी काय सांगायला ओके एफ कॉम्पोजिट जी इज नॉट इक्वल टू जी कॉम्पोजिट एफ अजून एखादं एक्झाम्पल करू का अशा पद्धतीचं सर मी करते ट्राय बाकीचं त्याच्यात ठीक आहे करत असाल तर नो प्रॉब्लेम क्वेश्चन पाठवलं बघा अच्छा बरोबर ओके ओके बघतो एक मिनिट मला वेळ लागेल सगळ्यांनी तुम्ही ग्रुप वर व्हॉट्सअपला जाऊन डोमेन ऑफ दी फंक्शन चे एक एक्झाम्पल त्यांनी टाकलंय ते बघू शकताय ओके मी क्वेश्चन लिहितो स्क्रीनवर सुद्धा पण तुम्ही तोपर्यंत क्वेश्चन बघा मला हिंट द्या ओके तुम्ही हिंट देऊ शकताय तुम्ही मला सांगू शकता की कसं काढू ओके क्वेश्चन द डोमेन ऑफ दी फंक्शन डोमेन ऑफ दी फंक्शन ओके फंक्शन काय दिलंय बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग
ओके एक्स स्क्वायर माइनस वन विथ द बेस थ्री प्लस एक्स ओके इज ओके डोमेन काढायला सांगितलं ओके ट्राय करूया डोमेन येते का बघूया ओके कसं काढायचं कोणीतरी सांगा बघू प्लीज सर माझे मला वाटते सर थ्री प्लस एक्स एक्स प्लस थ्री इज ग्रेटर दॅन झिरो येते आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स आहे ना तो देखील ग्रेटर दॅन झिरो आपण शिकले बघा लॉग ए विथ अ बेस बी असेल हे डिफाइंड असण्यासाठी ओके इज एक्झिस्ट किंवा डिफाइंड एक्झिस्ट इफ कधी ए ग्रेटर दॅन झिरो पाहिजे बी ग्रेटर दॅन झिरो पाहिजे अँड बी इज नॉट इक्वल टू वन ओके बेस वन चालणार नाही ओके असं तुम्हाला कंडिशन आहे लॉगचं त्यानुसार इथं काय लिहावं लागणार आहे सोल्युशन मध्ये आपल्याला बघा असं लिहू शकतो का मी एक्स स्क्वेअर मायनस वन इज ग्रेटर दॅन झिरो तर आपल्याला याला सिम्प्लिफाय करावं लागेल एक्स स्क्वेअर मायनस वन इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच काय येत आहे याला दोन तीन डायरेक्ट आन्सर लिहिता येत आहे ओके क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये शिकलोय आपण वेव्हीज कर्व जे म्हणतोय किंवा नंबर लाईनचे युज करून लिहू शकतो याला एक्स मायनस वन इंटू एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो लिहू शकतो आणि सिंपली नंबर लाईन काढायचा आणि रूट्स येतात मायनस वन आणि वन ओके नाव प्लस मायनस प्लस मग हे काय पाहिजे प्लस पाहिजेत मग तुम्हाला ह्याच्यावर सोल्युशन लिहिता येत आहे एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू मायनस वन युनियन ओके आर इक्वल टू नाही आहे त्यामुळे ओपन इंटरवल घेतलाय माहित असेल तुम्हाला वन टू इन्फिनिटी हे झालं फर्स्ट ह्याच्यासाठी एक इनइक्वालिटी आलाय त्याला नंबर वन म्हणतो स्टेटमेंटला पुढं थ्री प्लस एक्स इज ग्रेटर दॅन झिरो घ्यायला पाहिजे नाव बेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन झिरो थ्री प्लस एक्स इज ग्रेटर दॅन झिरो याला सिम्प्लिफाय केलं तर प्लस थ्री ला इकडे घ्या एक्स इज ग्रेटर दॅन मायनस थ्री ओके करेक्ट आहे का बघा हे सेकंड स्टेटमेंट झालं अँड थर्ड स्टेटमेंट काय लिहिता येते मला थ्री प्लस एक्स जे बेस आहे दॅट इज ऑलवेज नॉट इक्वल टू वन ओके ते वन चालणार नाही ओके म्हणजेच मग वन येत आहे एवढं घेऊन त्याचं सोल्युशन काय येतं बघायचं ओके थ्री प्लस एक्स इज इक्वल टू वन घेऊया मग एक्स इज इक्वल टू वन मायनस थ्री म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस टू इज नॉट पॉसिबल ओके इज नॉट इन्क्लुडेड इन दी डोमेन इज नॉट इन्क्लुडेड इन दी डोमेन समजते का त्याला डोमेन मध्ये मला घेता येत नाहीये त्यामुळे तीन इनइक्वालिटी वर एक सोल्युशन लिहिता येत आहे देअरफोर ओके मग ह्यांच्यावरून सोल्युशन काय लिहिता येते मला कुठून कुठं पाहिजे नंबर लाईन वर विचार केला तर मायनस इन्फिनिटी टू मायनस वन नाही चालणार आता एक्स इज ग्रेटर दॅन मायनस थ्री म्हटलंय म्हणजेच मायनस थ्री पासूनच पुढे घ्यायला पाहिजे किंवा इंटरसेक्शन कसं घ्यायचे असतात तुम्हाला नंबर लाईन घेऊन सांगू शकतो मी परत एकदा सांगायचं असेल तर मायनस थ्री इथं असणार आहे मायनस वन ओके प्लस वन मायनस टू कुठं असणार आहे इथं मायनस टू घ्यायचं नाही त्यामुळे ओपन सर्कल काढतो त्याच्यावर ओके ना मग इंटरवल सोल्युशन कसं लिहायचे बघा याला सोल्युशन असं लिहिता येते का बघा जे मी ट्राय करतो लिहायचं ते करेक्ट आहे का मला सांगा एक्स बिलॉंग्स टू मायनस थ्री टू मायनस टू युनियन ओके मायनस टू टू मायनस वन करेक्ट आहे का अँड फायनली युनियन काय येत आहे वन टू इन्फिनिटी करेक्ट आहे का हो सर समजते का बघा तुम्हाला मी काय केलंय कळते का इंटरसेक्शन घेतलंय या दोघांचं ओके इनइक्वालिटी वन आणि इनइक्वालिटी टू या दोघांचं इंटरसेक्शन घेतलंय मी ओके लक्षात येत आहे इंटरसेक्शन ते आपलं सोल्युशन असणार आहे आणि मायनस टू ला पण घेता येत नाही त्यामुळे इथं मी काय केलो असं त्याला स्प्लिट केलो इंटरवलला ओके दोन तीन पद्धतीने लिहिता येते ह्यालाच आन्सर असं पण लिहिता येते असंच लिहिलं पाहिजे काही गरज नाही दॅट इज त्याला एक्स बिलॉंग्स टू मायनस थ्री टू मायनस वन युनियन वन टू इन्फिनिटी हे त्याच्यापेक्षा इझी दिसतंय मायनस सिंगल टन सेट काढायचा आणि त्याच्यामधलं कुठलं एलिमेंट नको आहे त्याला रिमूव्ह करायचं
करते हैं, हे पण त्याचा आंसर आहे, अशा पद्धतीने सुद्धा मी लिहू शकतो. आर यू अंडरस्टूड? हो सर. ओके गुड गुड, ठीक आहे. डाउट संपले असेल तर न्यू टॉपिकला जस्ट स्टार्ट करूया असं माझं मत आहे. ओके, एनी प्रॉब्लेम? फंक्शनचं भरपूर एक्झाम्पल्स घेतलेत आपण, आय थिंक माझ्या मते आपल्या फाउंडेशनच्या लेवलला आपण भरपूर एक्झाम्पल्स घेतलेत, रिव्हिजन लेक्चर्स घेतले, डाऊट सोडवलेत. ओके, त्यामुळे आपण वी वॉन्ट टू मूव्ह फॉरवर्ड. ओके, पुढे जाऊया. आणि तुम्हाला टेस्ट आहे म्हणून सांगितलंय मी फंक्शनवर, ते तयारीला लागा टेस्टच्या. आणि तसं डाऊट्स असतील जास्त तर संडेला मी तुमचं डाऊट सेशन घेणार आहे. ओके, लक्षात येत आहे? डाऊट्स तुमचे असतील तर घेणार आहे, त्यामुळे डाऊट्स असणं गरजेचं आहे, अभ्यास करायला पाहिजे तुम्हाला. हा बोला. टेस्ट कितीला होती मला काही कळलं नाही, रेंज प्रॉब्लेम जर सांगाल का परत? टेस्ट कधी घ्यायचं काय? ओके, येत्या संडेला नाही, त्याच्या नेक्स्ट संडेला. ओके ठीक आहे. मे बी 18 वगैरे काहीतरी डेट असेल, मे बी. मी ग्रुपवर पाठवले बघा, मेसेज केला डेट. ओके, परत वाटल्यास परत पाठवतो नंतर क्लास संपल्यावर. बघा आता न्यू टॉपिकला जाऊया. न्यू टॉपिक आपण ट्रिग्नोमेट्री शिकणार आहे, जसं आपण बोललो होतो आपलं शेड्युल्ड आहे त्यानुसार. ट्रिग्नोमेट्री एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कसं इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला साध्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतो. आधी ट्रिग्नोमेट्री बद्दल प्रवचन बोलू शकतो आपण. ट्रिग्नोमेट्री बद्दल कधी किती बोलेल तेवढं कमीच आहे. ट्रिग्नोमेट्री म्हणजे तुम्हाला काय माहित आहे ते सांगा आधी. आज टीचर्स डे आहे, त्यामुळं तुम्हीच सांगायला पाहिजे, शिकवायला पाहिजे मला आज, है की नाही? इट्स युअर डे, आज तुम्ही टीचिंग करायचं असते. ट्रिग्नोमेट्री प्लीज एक्सप्लेन इट, कोणाला माहित असेल तर सांगा बघू. सर हा सर, ट्रायंगल्सच्या मिनी साइड चे वेगवेगळ्या प्रकारे जे रेस घेतलेले असतात त्याचा स्टडी म्हणजे ट्रिग्नोमेट्री. अर्जुन, यशराज, तुम्हाला काय माहिती आहे का सांगा, ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती बद्दल काय माहित आहे का? ओके, यशराज ने केलंय, व्हेरी गुड यशराज, मेसेज करतोय. काय लाजतोयस का यशराज आमच्याशी बोलायला? नाही ना. ओके, काय ट्रिग्नोमेट्री बोलू मी? ट्रिग्नोमेट्रीला आपण ओके हे म्हणतो त्रिकोण मिती म्हणतोय. ओके, ट्रिग्नोमेट्रीला आपण काय म्हणतोय? त्रिकोण मिती. मराठीमध्ये तुम्हाला माहित असेल आहे का नाही त्रिकोण मिती? ऐकलाय काही शब्द? हे शब्द ऐकलाय का तुम्ही? नाही. ओके ओके, यश बाकीचे नाही ऐकला असेल मे बी. त्रिकोण मिती ऐकलाय का नाही? त्रि म्हणजे काय? नाही सर. ओके, ऐकला नाही. ओके ओके, ठीक आहे. त्रिकोण मध्ये त्रि म्हणजे काय असतंय? थ्री असतंय, तीन असतंय. कोण म्हणजे काय असतंय तुम्हाला माहित आहे? कोण कशाला म्हणताय तुम्ही? अँगल्स ना म्हणताय. मिती म्हणजे मेजर, मोजणे. ओके, हे जे संस्कृत शब्द आहे त्रिकोण मिती, त्या शब्दापासून अरेबियन मॅथमॅटिक्सने स्टडी केला. पहिल्यांदा मॅथ आपल्या ह्याच्यामध्ये सॉरी इंडियामध्ये त्रिकोणमितीचा इन्व्हेन्शन झाला, सुरुवात झाला. त्या शब्दाचा किंवा त्या कन्सेप्टचे स्टडीज अरेबियन मॅथमॅटिशियनने केला. मग ते अरेबियनच्याकडनं ब्रिटिश किंवा युके कडे गेलं. ओके, युके वाल्यांनी त्याला ट्रिग्नोमेट्री असं नाव दिलं. पण त्याचं ओरिजिन कुठं आहे? आपल्या देशात आहे. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचं डेव्हलपमेंट आपल्या देशात झालंय, तुम्हाला माहित असू दे. ओके, नाव त्यामुळं ह्या दोन्ही शब्दाचं प्रोनाउन्सिएशन जर बघितलं तर सेम आहेत. प्रोनाउन्सिएशन बघा, दोन्ही सेम आहेत. इकडे ट्री गोनोमेट्री आहे, इकडे त्री कोन मेट्री आहे. त्री ट्राय. ओके, गोनो कोन मिती मेट्री. ओके, सगळं सिमिलॅरिटी वाटतंय तुम्हाला. ते वाटण्याचं कारण असं की कन्सेप्टचं डेव्हलपमेंट आपल्या देशात भरपूर झालंय. पण आपल्या देशात डेव्हलपमेंट ट्रिग्नोमेट्रीचं होण्याच्या आधी पण ओके आय थिंक बिफोर क्रिस्त 240 वगैरे असेल मे बी, अंदाजे सांगतोय मी. त्यावेळेला अँगल्स आणि ह्याच्याबद्दल साईड्स बद्दल
ओके एक ग्रीक मैथमेटिशियन ने एक्सप्लेनेशन दिल होता ओके नाव हिप्पोर्कस असं काहीतरी नाव आहे त्यांचं त्यांनी अँगल्स अँड साइड्स बद्दल जे स्टडी केलं होतं काही कन्सेप्ट लिहिले होते असं काही विशेष डेव्हलपमेंट झालं नव्हतं त्याच्यामध्ये जस्ट त्याने डिस्कस केले होते त्यामुळे हे जे वर्ड आहे ट्रिगोनोमेट्री हे ग्रीक वर्ड आहे ओके लक्षात येते का बघा आता हे कसलं वर्ड आहे ग्रीक वर्ड आहे ग्रीक कळते ना ग्रीक एक लैंग्वेज है ओके तुम्हाला माहित है ओके ग्रीक वर्ड है ट्रिगोनोमेट्री मग त्याचं मीनिंग काय होता है तुम्हाला मी सांगतो सेम आता जस बोलो अपन ट्रिगोनोमेट्री ओके ट्राय ट्राय मीन्स तीन गोनो मीन्स साइड्स किंवा एंगल्स असं वापरतात ओके मेजरली गोनोचा प्रॉपरली अर्थ एंगल्स असं होता है ओके मेट्री मीन्स टू मेजर म्हणजे मोजणे किंवा मोजमाप करणे ओके मराठीत तुम्ही मापन म्हणताय ओके थ्रीन अँगल्सच्या शेपचं मोजमाप करणे किंवा स्टडी करणे त्याला ट्रिगोनोमेट्री म्हणतात ओके वी आर स्टडींग हेअर ओके थ्री साइडेड किंवा थ्री अँगल्स असलेल्या फिगरचं स्टडी करणार आहे आपण त्याला ट्रिगोनोमेट्री म्हणतो अँड थ्री अँगल्स किंवा थ्री साइडचं फिगर कुठलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ट्रायंगल आहे करेक्ट ना ओके ट्रायंगलचं स्टडी कर ट्रायंगल मध्ये ट्रायंगलचं आपल्याला स्टडी करायचं आहे ट्रायंगल मध्ये काय स्टडी करायचं आहे ते पण तुम्हाला सांगायचं झालं ट्रायंगल मधले हे तीन अँगल्स ओके आणि ट्रायंगलचे हे तीन साइड्स लक्षात येते का बघा ह्या साइड्स आणि अँगल्स मध्ये काय रिलेशन आहे ते डिस्कशन करायचं आहे आपल्याला या टॉपिक मध्ये ओके वी आर गोइंग टू स्टडींग रिलेशनशिप्स बिटवीन दी साइड्स ऑफ ट्रायंगल अँड अँगल्स ऑफ ट्रायंगल साइड्स आणि अँगल्स मधलं रिलेशन स्टडी करणार आहे आपण ह्या टॉपिक मध्ये ओके आणि त्याला वेगवेगळ्या अँगल आणि याच यूज काय ऍप्लिकेशन काय मी काय डायरेक्टली ऍप्लिकेशन सांगू शकत नाही काही एक्झाम्पल्स घेणार आहे लास्टला ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये बट तुम्हाला कोणत्या फील्ड मध्ये यूज केलं जाते डायरेक्टली ते काही फील्डचे नाव सांगतो सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे हे ज्योमेट्रिकल प्रॉब्लेम्स ना सॉल्व्ह करायला आपण स्टडी करणार आहे ओके आपण मॅथ्स मध्ये ओके लक्षात येते का बघा मग त्याचाच यूज वेगवेगळ्या फील्ड मध्ये होणार आहे ज्योमेट्रिकल सोल्युशन काढायला म्हणजेच त्याला मी असं लिहू शकतो ज्योमेट्रिक प्रॉब्लेम्स ना सॉल्व्ह करण्यासाठी ओके ज्योमेट्रिक प्रॉब्लेम्स ओके सॉल्विंग फॉर ज्योमेट्रिक प्रॉब्लेम्स ओके फर्स्ट वन सेकंड वन काय सांगू शकतो बघा तुमचे मोस्ट फेमसली तुम्हाला इंटरेस्टली असं सांगायचं झालं तर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल ऐकलं असेल आहे की नाही ऐकला पण असेल आणि इथून पुढे तुम्हाला गरजेचं आहे त्याच्याबद्दल शिकाल तुम्ही भविष्यात आणखी त्याबरोबरच मला अजून काय सांगायचं आहे शेअर मार्केट रिलेटेड एक टॉपिक पण आहे फायनान्शियल काहीतरी तुम्हाला GST म्हणून टॉपिकचं नाव दिले वाटतं 10th आणि तुम्ही 9th मध्ये पण फायनान्शियल प्लॅनिंग शिकताय ओके म्हणजेच शेअर मार्केटचे रिलेटेड टॉपिक्स आहेत ते 11th 12th मध्ये पण थोडस टचअप आहे बट नो प्रॉब्लेम तेवढा जास्त सिलेबस नाही आहे त्याचा ओके 10th एक टॉपिक आहे GST त्याच्यामध्ये हाफ ऑफ सिलेबस शेअर मार्केटवर आहे शेअर मार्केटचे स्टॉकचे जे काही ट्रेंड्स असतात स्टॉक ट्रेंडिंग लाईनचा स्टडी करण्यासाठी स्टॉक ट्रेंडिंग लाईनचा स्टडी करण्यासाठी सुद्धा ट्रिग्नोमेट्री वापरतात स्टॉक ट्रेंडिंग लाईन्स ओके ट्रेंडिंग लाईन्स समजते का बघा स्टॉक ट्रेडिंग लाईन्सचा डिस्कस करण्याचा ओके ट्रेंडिंग म्हणतो मी ट्रेडिंग नव्हे ट्रेंडिंग ट्रेंड असते एक ते स्टॉक्सचे जे काही ग्रोथ रेट आहे ना त्याच्या ग्रोथ जे होत आहे किंवा वर खाली जे काही होत आहे त्यांचं प्राईस त्या प्राईसच्या जे लाईन्स बनवतात त्यांच्या बिहेवियर बद्दल स्टडी करण्यासाठी वापरतात ओके आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक चिप्स बनवण्यासाठी चिप्स कळते का बघा तुम्ही IC वगैरे म्हणता इंटिग्रेटेड चिप्स त्यांना बनवण्यासाठी वापरलं जात आहे टू डिस्क्राइब दी स्टेट ऑफ ऍटम्स ऍटम्स जे आहेत तुम्ही केमिस्ट्रीमध्ये स्टडी करताय त्यांचं ओके स्टेट एक्सप्लेनेशन करण्यासाठी सुद्धा काय वापरतात ट्रिग्नोमेट्री वापरतात थर्ड अजून काय सांगू शकतो हाईट्स ऑफ डिफरंट थिंग्स वेगवेगळे असे थिंग्स की त्यांचं डायरेक्टली जाऊन आपण हाईट मोजू शकत नाही तिथं फिजिकली अशा गोष्टींचा आपल्याला हाईट फाइंड करता येते ट्रिग्नोमेट्रीचा युज करून किंवा डिस्टन्सेस फाइंड करता येतात दोन ऑब्जेक्ट्स मधले
अँड मोर इंटरेस्टिंग म्हणजे हाईट्स ऑफ ओशियन्स मधले जे टाइड्स असतात ना त्यांचा हाईट्स प्रेडिक्ट करू शकतो आपण. हे करतात का तुम्हाला, मी काय शब्द वापरलो तुम्हाला, टाइड्स, टाइड्स करतात तुम्हाला मराठी शब्द, मला प्रवाह, प्रवाह शब्द वापरत असाल, सागर प्रवाह म्हणताय कुठेतरी वाचलंय मी, सागर प्रवाह म्हणताय. ओके, ते जे काय टाइड्स आहेत त्यांचा हाईट्स फाइंड करता येतात. ते काय ऍक्च्युली फाइंड करायचं तर इम्पॉसिबल आहे, तुम्हाला माहित आहे काय टाइड्स मध्ये जाऊन पोहोचू शकत नाही, बट बाय दी ट्रिग्नोमेट्री वी विल फाइंड आउट इट. ओके, अशा त्याचबरोबर म्युझिकल, तुम्हाला कोणाला म्युझिक आवडत असतील तर म्युझिकल टोन्स जे असतात, जे म्युझिक डायरेक्टर्स तुमचे जे काही बनवत असतात ना, टोन्स बनवत असतात. ओके, ते टोन्सना अनालायसिस करण्यासाठी ट्रिग्नोमेट्री वापरतात. लक्षात येते का बघा, म्युझिकल टोनना अनालायसिस करण्यासाठी. असं एकच नाही, असे अजून बरेच सायन्स किंवा टेक्नॉलॉजीमध्ये, जसं मी बोललो सिस्मॉलॉजीमध्ये यूज केलं जाते. सिस्मॉलॉजी म्हणजे तुम्हाला माहित असेल भूकंपाचा अभ्यास करणारा शास्त्र. ओके ना, त्याच्यामध्ये सुद्धा यूज केलं जाते. असं फार वाईडली यूज आहे ट्रिग्नोमेट्रीचं, त्यामुळे ट्रिग्नोमेट्री हे मेजर महत्वाचं टॉपिक आहे आपल्यासाठी, त्यामुळे इंटरेस्टिंगली त्याला करणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, हे झालं प्रवचन. ओके, मी सुरुवातीला सांगितलं होतं हे प्रवचन आहे. आता आपण हे मॅथ्सचं पार्ट नाही, खरं तर जे बोललो ना आपण, हे जस्ट थोडस माहीत असावं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी सांगितलं. ओके, जे मॅथ्स आहे प्युअर मॅथ्स मध्ये आपण मॅथमॅटिकल थिंग्स स्टडी करायचं आहे, त्यांचे प्रॉपर्टीज हे ते, आणि प्रॉब्लेम्स ना सॉल्व करायचं आहे. फर्स्ट वन, अँगल्स म्हणजे काय शिकूया आपण. आणि तुम्हाला माहित आहे अँगल शब्द फार आधीपासून वापरतो आपण, तुम्ही मला शॉर्ट मध्ये अँगल म्हणजे काय सांगा. अर्जुन सांगा अँगल्स म्हणजे काय. ओके, व्हॉट इज मीन बाय अँगल्स. यशराज, ओके, अँगल म्हणजे काय सांगता येईल का अभिलाषा. अँगल इज द सांगा स्पेस बिटवीन, स्पेस बिटवीन टू लाइन्स जॉइंट टुगेदर एट वन एंड. ओके, ठीक आहे, चांगलं एक्सप्लेनेशन. बट डेफिनेशन बोलायचं असेल तर कसं बोलायला पाहिजे बघा. हे मी एक रे घेतो पहिल्यांदा, सपोज ही इनिशियल रे आहे. इनिशियल रे, इनिशियल शब्दाचा अर्थ माहित आहे तुम्हाला सुरुवातीला असताना, आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला फिरवतोय मी. ओके, कुठल्या डिरेक्शन मध्ये फिरवलंय बघा, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये त्याला फिरवलंय. आणि त्यानंतर हे जे रे भेटले मला, त्याला मी टर्मिनल रे म्हणून नाव देतो. ओके, टर्मिनल रे, हे जे काय मी रिव्हॉल्वेशन केलंय इन दी अँटी क्लॉकवाईज फ्रॉम दी इनिशियल रे टू दी टर्मिनल रे, तिथं अँगल फॉर्म होत आहे. मग ते तुम्हाला कळतंय, पण डेफिनेशन कसं बोलायचं. द अमाऊंट ऑफ रोटेशन फ्रॉम इनिशियल रे टू दी टर्मिनल रे इज कॉल्ड एज अँगल, अँड दॅट इज रिप्रेझेंटेड बाय थीटा किंवा डिनोटेड बाय थीटा. लक्षात येते का बघा. ओके, हे ऍरो पण दाखवलंय इथं अँगलचं डिरेक्शन दाखवण्यासाठी. मी काय बोलायला लागलोय बघा, द amount of rotation from initial ray to the terminal ray, that is called as angle. Okay, and it positive angle hai. Similarly, tasach opposite direction madhe tevdyach amount cha ray jar phiravla asta tar te negative angle ala asta, mhanje te value kiti ala asta, minus theta. Okay, lakshat yete, anti clockwise la positive yete, clockwise la negative angle yete. Samajhte ka saglyanna hai. Ho sir. ओके, गुड. अँगल समजला असेल तर आता अँगल्स ना मोजायचं कसं शिकूया. मेजरमेंट ऑफ अँगल्स कुठल्या पद्धतीने मोजताय तुम्ही, कुठल्या पद्धत माहित आहे तुम्हाला, अँगल्स कसं मोजायचं, कशामध्ये मोजतात सांगा. मेजरमेंट, हा बोला. डिग्री मध्ये मोजतो आपण. ओके, डिग्री मध्ये मोजायचं माहित आहे तुम्हाला. ओके, असे तीन मेथड्स आहेत खरं तर. ओके, त्यातलं दोन मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे जे वाईडली यूज होत आहे, पॉप्युलरली मॅथ्स मध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे दोन. ओके, विशेष करून त्यामुळे दोन मेथड्स मी तुम्हाला आज शिकवणार आहे मेजरमेंट ऑफ अँगल्स. एक जसं त्यांनी सांगितलं, ओके, डिग्री मेजरमेंट. ओके, डिग्री मेजरमेंट आपण आधी शिकू, आता त्यांनी सांगितलं तर. ओके, त्याचे नाव काय बघा, त्याला डिग्री मेजरमेंट म्हणत नाही, त्याला सेपरेट नाव आहे. ओके, सेक्सागेसिमल सिस्टीम, सेक्सागेसिमल सिस्टीम.
ओके किंवा त्याला दुसरं नाव आहे इंग्लिश सिस्टीम. ओके काय नाव आहे इंग्लिश किंवा अजून एक नाव आहे ब्रिटिश. हे तीन पैकी कुठलं पण नाव वापरतात ओके लक्षात येते त्याला तुम्ही डिग्री म्हणू शकताय डिग्री सिस्टीम लक्षात येते म्हणजे जे डिग्रीचं यूज होत आहे त्या सिस्टीमला नाव आहे सेक्सागेसिमल और इंग्लिश और ब्रिटिश. ओके हे नाव आहे त्याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय असतंय तुम्हाला माहित आहे सगळ्यांनाच हेअर वन राईट अँगल इज इक्वल टू किती असतंय वन राईट अँगल इज इक्वल टू बोला किती डिग्री असतंय 90 डिग्री असतंय हे माहित आहे आपल्याला. ओके त्याचबरोबर आपण काय बोलू शकतो 90 डिग्रीज हे जर वर मी स्मॉल झिरो केलो एक्सपोनंटला तर त्याला डिग्रीज म्हणायचं लक्षात येते बघा. अँड व्हेरी गुड यशराज ना. आणि त्याचबरोबर जर ह्याच्यापेक्षा स्मॉल क्वांटिटी मध्ये बोलायचं असेल तर 1 मिनिट असते डिग्री पेक्षा स्मॉल. मग 1 मिनिट म्हणजे त्याच्यात किती असतात ओके डिग्री ते बोलूया. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स असतात. मिनिट्सला कसं लिहायचं